नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विद्या वझे, ठाकूर विद्या मंदिर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथील मराठी विभागाची शिक्षिका आहे. सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 7वी मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 1 वरील प्रार्थना समजून घेणार आहोत. प्रार्थना म्हणजे प्रेयर. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण प्रार्थनेने करतो. आपण प्रथम या प्रार्थनेचे वाचन करूया. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, शब्द रूप शक्ति दे, भाव रूप भक्ति दे, शब्द रूप शक्ति दे, भाव रूप भक्ति दे, प्रगति चे पंख दे, चिमण पाखरा, चिमण पाखरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, विद्याधन दे अमास, एक छंद एक ध्यास, विद्याधन दे अमास, एक छंद एक ध्यास, नावने पैल तिरी दया सागरा, दया सागरा, ध्यान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, हो आमी नीतिमंत कला गुणी बुद्धिमंत, हो आमी नीतिमंत कला गुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाया उंच अंबरा, उंच अंबरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. कवी जगदीश खेपूडकर 1932-2011 प्रसिद्ध मराठी साहित्यिक, गीतकार, मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. विविध कथा व नाटके प्रसिद्ध. प्रस्तुत प्रार्थनेतून शाळेविषयी प्रेम, जिव्हाळा व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. ज्ञानाचे मंदिर असलेल्या आमच्या शाळेला आमचे वंदन आहे. आमची शाळा सत्य, शिव व सुंदर या मूल्यांचे भांडार आहे. नमस्कार, नमस्कार म्हणजे वंदन. माझा म्हणजे माझा. या ज्ञान मंदिरा, हे ज्ञान मंदिर म्हणजे काय? तर आपली शाळा. ज्ञानाचे मंदिर असलेली शाळा, ती जी शाळा आहे त्या शाळेमध्ये सत्य, शिव आणि सुंदर या मूल्यांचे भांडार आहे. दुसरं कडवं आपण बघूया. शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा. शब्द रूप शक्ती, हे ज्ञान देवते, तू आम्हाला शब्द रूप शक्ती दे आणि त्याचबरोबर आम्हाला भावरूप भक्ती दे, म्हणजे भावनेने. भाव म्हणजे फिलिंग. भावनेने ओथंबलेली भक्ती जी आहे ती आम्हाला दे. आम्ही लहान बालके आहोत. या लहान बालकांना आकाशात उडण्यासाठी, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रगतीचे पंख दे,
कारण आम्ही लहान आहोत. विद्याधन दे अमास एक छंद एक ध्यास, नाव नेई पैल तिरी दया सागरा. हे ज्ञानाची देवता, तू आम्हाला विद्यारूपी दौलत दे. आम्हाला ज्ञानाचं छंद लागावं, अभ्यासाची ओढ लागावी. तू दयेचा सागर आहेस. आमची जीवनरूपी नौका होडी पैल तीराला म्हणजेच काय तर पलीकडे किनाऱ्यावरती नेऊन सोड. म्हणजेच हा भवसागर जो आहे तो पार कर. विद्या विद्येला धन मानलेला आहे. धन म्हणजे काय? दौलत. छंद छंद म्हणजे आवड. ज्ञान ध्यास ध्यास म्हणजे ओढ. नाव नेई पैल तीर, नाव म्हणजे होडी. पैल तीरी याचा अर्थ पलीकडील किनारा. दयासागर इथे भगवंताला दयासागर म्हटलेला आहे. हे दयासागरा, विद्यारूपी दौलत तुम्हाला दे. मला ज्ञानाचा ज्ञानाचा छंद लागू दे, अभ्यासाची ओढ लागू दे, कारण तू दयेचा सागर आहेस. हो आम्ही नीतिमंत कलगुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा. हो आम्ही नीतिमंत. नीतिमंत याचा अर्थ सद्वर्तनी, चांगली वागणूक, गुड बिहेवर. तुझ्यामुळे आम्ही काय होऊ? तर सद्वर्तनी होऊ. आम्हाला शब्दरूप शक्ती, भावरूप भक्ती, विद्येचा छंद लागला तर आम्ही नीतिमंत होऊ. त्याचप्रमाणे आम्ही सर्व कला गुणांमध्ये, सर्व कलेमध्ये, म्हणजे कोणकोणत्या कला असतील? तर हस्तकला, चित्रकला, गाण्याची कला, चांगलं अक्षर, या सर्वांमध्ये आम्ही हुशार होऊ. सगळ्या कला गुणांनी आम्ही युक्त होऊ. बुद्धिमंत म्हणजे हुशार, प्रज्ञावंत. आणि त्यामुळे काय होईल? तर आमच्या कीर्तीचा कळस उंच गगनात, अंबर म्हणजे गगन. आमच्या कीर्तीचा जो कळस आहे तो उंच अंबरात जाईल, उंच गगनात जाईल. म्हणजेच काय? की आमच्या कीर्तीचा कळस उंच गगनात झळकू दे. आता आपण आज या प्रार्थनेतून काय शिकलो? तर प्रथम आपण या ज्ञानदेवतेला वंदन करून सांगितलं की हे ज्ञानदेवता, तुला वंदन असो. ही जी ज्ञानदेवतेची आमची शाळा आहे, ती शाळा सत्य, शिव आणि सुंदर या मूल्यांचे भांडार आहे. तर या शाळेने, शाळेकडून आम्ही शब्दरूपी शक्ती, त्याचप्रमाणे भावरूपी भक्ती मागून आमच्यासारख्या लहान बालकांना ध्येयाच्या आभाळात उडण्यासाठी पंख दे अशी मागणी केली. त्याचप्रमाणे विद्या, ज्ञान हे जे आहे ना, ते तीच दौलत आहे, तेच वैभव आहे. आणि त्या वैभवाची ओढ आम्हाला लागू दे. तू दयेचा सागर आहेस भगवंता, आणि म्हणूनच तू आमची ही जी जीवनरूपी नौका आहे ती पैल तीरावर नेऊ शकतोस. तुझ्याकडून मिळालेल्या या सगळ्या शब्दरूपी शक्ती, भावरूपी भक्ती, विद्याधन, ज्ञानाचा छंद, अभ्यासाची ओढ, या सगळ्यांचा उपयोग करून आम्ही सद्वर्तनी होऊ, मंगल भावनेने वागू, कलागुणांनी युक्त होऊ, आणि त्यामुळे आमची जी कीर्ती आहे ती उंच गगनात नेऊ.